रामकृष्ण आरी मावल्या ग्रोनमध्ये आपलं सर्वशी स्वागत शेतकरी मित्रांनो आज ता आज तारीख आहे एक जून आजचे आपण पावसाळी अपडेट सांगतो आहे आपल्या चॅनलसाठी जर नवीन असलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे आपल्याकडून असे जे नवनवीन येणारे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाहीत शेतकरी मित्रांनो आज तारीख एक जून एक जूनला संध्याकाळच्या वेळेला साधारणतः चार चारनंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे तो अवकाळी पाऊस आपल्याला कुठं कुठं पडणार आहे आपण आज त्याची अपडेट घेतो आहे पाऊस पडेल बघा सांगली जिल्हा सातारा सांगली जिल्ह्यातील जे तालुके आहेत मिरज तालुका आमचा तालुका मिरज तालुका आहे मिरज तासगाव जत आटपाडी कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण आहे सातारा सोलापूर अकलूच लातूर बीड उस्मानाबाद पुणे सोबत अहमदनगर मालेगाव पैठण नांदेड लातूर लातूरमधील जे तालुके आहेत तिथंही पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार होते जालना परभणी वैजापूर श्रीरामपूर इगतपुरी ह्या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण आहे साधारणतः दुपारी चारच्या नंतर पाऊस चालू होईल ह्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण जी पावसाची आपण अपडेट सांगतो आहे खरोखरच आपल्या भागामध्ये पाऊस पडला का हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर पाऊस पडला नसेल तरीही सांगा की बाबा माऊली तुम्ही सांगितला त्याबद्दल इकडे काय आमच्याकडे पाऊस झालेला नाही कारण कसं राहतं शेवटी हे अंदाज असतात पाऊस काय आपण हवा आणि वाऱ्याची जर दिशा बदलली तर ठिकाणं बदलतं हे सर्व शेतकऱ्यांना माहीत असावं आपल्या चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलआयकन घंटीचं बटन दाबा म्हणजे आपल्याकडून असे जे नवनवीन येणारे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाहीत शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गावचे अपडेट पाहिजे असेल तर तुमचं गावाचं नाव तालुका आणि जिल्हा मेन्शन करा तुम्हाला कमेंटमध्ये जे तुम्ही टाकताय त्याला तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी